डिजिटेक मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एनटीएस फॉर्म साठी स्कूल रजिस्ट्रेशन आणि त्याचे ऍप्लिकेशन फॉर्म कशा पद्धतीने भरायचे या संदर्भात आपण आजचा या व्हिडिओ मध्ये आपण माहिती घेऊया. सर्वात प्रथम तुम्हाला एमएससी पुणे ह्या वेबसाइट तुम्हाला गुगल सर्च मध्ये तुम्हाला करावं लागेल. यानंतर ह्या ठिकाणी एमएससी पुणे या ठिकाणी तुम्ही क्लिक करा म्हणजे संबंधित आपली ही वेबसाइट ओपन होईल. यामध्ये या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी एनटीएस या आल्यावर एनटीएस ऍप्लिकेशन फॉर्म एनटीएस एक्झामिनेशन 2019 अशा पद्धतीची आपल्याला या ठिकाणी एक नवीन टॅब दिसतोय, त्याच्यावरती क्लिक करायचं. हे क्लिक केल्यानंतर आपल्या समोर एक नवीन विंडो या ठिकाणी आपल्याला ओपन झालेला दिसून येईल. या ठिकाणी तीन ऑप्शन आहेत, शाळा नोंदणी, शाळा लॉग इन आणि शाळा नोंदणी लॉग इन इन सूचना. ज्या काही इंट्रेक्शन असतील त्या सर्व या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील. या संदर्भामध्ये असणारे परिपत्रक देखील तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध आहे. दिनांक 6 ऑगस्ट पासून हे या ठिकाणी आपल्याला ऍप्लिकेशनची आपल्याला डेट दिलेली आहे. या ठिकाणी आपल्याला शाळा नोंदणी याच्यावरती क्लिक करायचं आहे. शाळा नोंदणी केल्यानंतर आपल्या शाळेचा जो UDIS कोड आहे तो UDIS या ठिकाणी एंटर करायचा. एंटर केल्यानंतर ऍटोमॅटिक तुमचा जे काही डाटा आहे तो रिट्राईव या ठिकाणी होतो आणि सर्व या ठिकाणी माहिती तुम्हाला उपलब्ध झालेली दिसून येते. या ठिकाणी तुमचा जो काही HM चा नंबर आहे तो HM चा नंबर या ठिकाणी एंटर करायचा. हा नंबर एंटर केल्यानंतर आपल्या शाळेचा EMAIL ID अचूक या ठिकाणी टाकायचा आहे. ऑटोमॅटिक हे कॅप्स मध्ये येते, कॅपिटल्स मध्ये येते, त्यामुळं तसंच एंटर आपण करायचं आहे. यानंतर या ठिकाणी खाली आपल्याला परत एकदा जो आपण एंटर केलाय तोच या ठिकाणी त्याच पद्धतीनं हा ईमेल ऍड्रेस टाकायचा आहे, sbcr@gmail.com. नंतर सबमिट या बटणावरती क्लिक करायचं. केल्यानंतर हा जो काही आपल्याला इंट्रेक्शन दिलेला आहे हा नंबर वैध आहे का कार्यरत आहे या संदर्भात आपल्याला इंट्रेक्शन देत आहे. याशिवाय जर आपल्याला हा पासवर्ड हा जो काही पासवर्ड आहे तो आपल्या ईमेल वरती किंवा आणि SMS हा दोन्ही ठिकाणी आपल्याला येईल या ठिकाणी येस या बटणावरती क्लिक करायचे. यानंतर आपल्याला जी काही शाळा संलग्नता फी आहे ही शाळा संलग्नता फी आपल्याला पे करायला लागेल. नंतर ओके या बटणावरती क्लिक करून घ्यायचं आहे, म्हणजे आपण या ठिकाणी पेमेंट मोडला या ठिकाणी आपण कन्वर्ट होतो किंवा पेमेंट वेबच्या या बिलिंग शिपिंग कडे आपण जातो. या ठिकाणी शाळा संलग्नता फी आपल्याला भरायची आहे. या ठिकाणी तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही पेमेंट करू शकता, जसं की या ठिकाणी UPI म्हणून आहे. आता या ठिकाणी UPI न तुम्ही फोन पे असेल, भीम असेल, तुमच्याकडे गुगल पे असेल, अदर पेटीएम असेल, कशाद्वारे तुम्ही या ठिकाणी तुम्ही हे पेमेंट करू शकता. आता या ठिकाणी एंटर करताना जर भीम वरती असाल किंवा फोन पे वरती असाल तर त्या ठिकाणी काय करायचं आहे, आपला मोबाईल नंबर ज्या जो मोबाईल नंबर आपण अटॅच केलेला आहे रजिस्टर्ड केलेला आहे त्या ठिकाणी ह्या आपला मोबाईल नंबर टाकायचा आणि त्यानंतर @ हे सिम्बॉल द्यायचं आणि UPI या पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे. नंतर मेक पेमेंट याच्यावरती यायचं आहे. हे शाळा संलग्नता फी कॉन्व्हेन्स फी या ठिकाणी आपल्याला पे करावं लागते प्रत्येक वर्षी. त्यानंतर मेक पेमेंट वरती आल्यानंतर हे जे काही संपूर्ण प्रोसेस होणार आहे त्यानंतर कोणत्याही प्रकारचं तुम्ही क्लिक करायचं नाही किंवा बॅकला जायचं नाहीये किंवा विंडोज क्लोज करायची नाही, रिफ्रेश तुम्ही करायचं नाहीये. या ठिकाणी प्रोसेस जेवढा वेळ घेईल तेवढा वेळ आपल्याला या ठिकाणी थांबावं लागेल, नाहीतर या ठिकाणी जे तुम्ही पेमेंट करणार आहे ते पेमेंट फेल होण्याची शक्यता असते. नोटिफिकेशन भीमच्या बार मध्ये येतं, या ठिकाणी मी पे या बटणावरती क्लिक करतो आणि कन्फर्म केलं तर या ठिकाणी माझे 200 रुपये या ठिकाणी डिडक्ट होतात आणि लगेच या ठिकाणी हे पेमेंट सक्सेसफुल म्हणून या ठिकाणी आता आपल्याला विंडोवर ती आपल्याला दिसेल.
या ठिकाणी रिसिप्ट तुम्हाला दिसेल. पेमेंट रिसिव्ह सक्सेसफुली विथ चेक द रजिस्टर्ड मोबाईल नंबर अँड ईमेल अकाउंट ट्रान्झॅक्शन आय डी या ठिकाणी दिलेला आहे. या ठिकाणी आपल्याला ह्या पेमेंटची रिसिप्ट आपण या ठिकाणी डाउनलोड करायची, प्रिंट आपल्याला ऑफिसमध्ये द्यावी लागेल. या ठिकाणी एनटीएस एक्झामिनेशन 2019-20 या पद्धतीने आले, मी हे पेमेंट स्लिप डाउनलोड करून ठेवतो. नंतर या ठिकाणी आपल्याला या शाळेच्या आपला जो काही तुम्ही ईमेल आय डी दिलेला आहे या शाळेच्या ईमेल आय डी वरती आपल्याला पासवर्ड आणि युजर नेम आपल्याला दिलेले आहेत, ते या ठिकाणी आपल्याला आता बघायचे. तुमच्या या ठिकाणी जीमेलचं अकाउंट, तुमचं ज्या ठिकाणी तुमचा मेल अकाउंट आहे ते मेल अकाउंट या ठिकाणी तुम्ही ओपन करणार. या ठिकाणी अपडेट्स मध्ये तुम्हाला हे मेल तुम्हाला आलेले दिसून येतील. अपडेट वरती क्लिक करा. या ठिकाणी बघा, पहिले आपले दोन मेल आलेले आहेत, एक आपल्या पेमेंटचं आणि एक रजिस्ट्रेशन केलेल्याचं. रजिस्ट्रेशन केलेल्या ठिकाणी ह्या मेल वरती जर आपण क्लिक करून बघितलं तर आपल्याला या ठिकाणी आपला पासवर्ड आणि युजर आय डी या ठिकाणी दिलेला आहे. जो आपला युजर नेम असतो तो आपल्या शाळेचा UDISS कोड आहे, आणि पासवर्ड हा जो पासवर्ड दिलाय तो या ठिकाणी मी आता कॉपी करून घेतो. आणि शाळेचा UDISS हा या ठिकाणी युजर नेम म्हणून आपल्याला वापरायचा आहे. मग यानंतर आपल्याला स्कूल लॉग इन रजिस्ट्रेशन झालं, त्यानंतर आता स्कूल लॉग इन आपण करून घेऊ. आता स्कूल लॉग इन करताना आपल्याला युजर नेम सांगितलाय, तो युजर नेम आहे जो आपली शाळा आहे 27380-76-06. त्यानंतर जो पासवर्ड मी या ठिकाणी कॉपी करून घेतलेला आहे हा ठिकाणी पेस्ट करतो, मेल वरूनच कॉपी करून घेतलेला आहे. या पद्धतीनं आपला हा लॉग इन झालेला आहे एनटीएस पोर्टल. या ठिकाणी आपल्याला नोंदणी आणि विद्यार्थी नोंदणी बाबतच्या काही सूचना दिल्या आहेत. शाळा नोंदणी करणे ती केलेली आहे, आपण स्कूल प्रोफाईल भरलेला आहे. विद्यार्थ्याची नोंदणी करणे, ऑनलाईन अर्ज भरणे आणि नंतर त्यांचं ऑनलाईन पेमेंट करणं, या गोष्टी आपल्याला वन बाय वन आपल्याला करायच्या आहेत. त्यानंतर कंटिन्यू या बटनावरती मी क्लिक करतो. या ठिकाणी आपलं हे जे काही पोर्टल्स आहे यामध्ये तुम्हाला तुमचं जे काही स्कूल डिटेल्स आहे हे स्कूल प्रोफाईल तुम्हाला या ठिकाणी आपण याच्यामध्ये जे काही राहिलेलं आहे ते आपल्याला माहिती भरायची. आता स्कूल मीडियम ऑफ स्कूल मराठी, याचबरोबर आता स्कूल टाइप प्रायव्हेट एडेड, तुमचं ZP असेल तर ते ZP चं गव्हर्नमेंट स्कूल एडेड्स मध्ये येईल. आपला एरिया कुठला आहे, रुरल आहे का अर्बन आहे, म्हणजे ग्रामीण असेल तर या ठिकाणी रुरल असं आपण सिलेक्ट करूया. सिलेबस कोणता आहे आपल्या ठिकाणी, SSC बोर्ड म्हणजे स्टेट बोर्डचा आपला अभ्यासक्रम असतो. या ठिकाणचा जो काही तुमचा शाळेचा STD कोड सहित आपल्याला या ठिकाणी नंबर, लँडलाईन नंबर एंटर करणं गरजेचं आहे. याशिवाय आपला हा मेल आय डी आहे. प्रिन्सिपलचं नेम या ठिकाणी आपल्याला एंटर करायचं आहे. त्यांचा नंबर, त्यांचा अल्टरनेट नंबर जर असेल तर तो आपण या ठिकाणी एंटर करू शकतो. याशिवाय त्यांचे आता आपल्याला त्यांचा फोटो आणि सही हे देखील आपल्याला या ठिकाणी अगदी 100 KB च्या आतमध्ये त्यांची सही आणि फोटो आपल्याला अपलोड करायचं आहे. आता हे पण मॅडेटरीज केलेलं आहे, म्हणजे आवश्यक आहे, कंपल्शन आहे आपल्याला HM चा फोटो टाकणं, या ठिकाणी एंटर करणं. तर आता आपण HM चा आपल्याला फोटो या ठिकाणी विथ सिग्नेचर असा असणारा फोटो आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. मध्ये म्हणजे 100 KB पेक्षा कमी या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी घ्यायचंय. मी अगोदरच करून ठेवलेला आहे. जर तुम्हाला फोटोची साईज कमी जास्त करता येत नसेल किंवा अटॅच करता येत नसेल तर त्या संदर्भातला आपला एक व्हिडिओ आपण, मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. इमेज कशा पद्धतीची कमी जास्त करायची, त्याची साईज कशा पद्धतीने कमी करायची या संदर्भाचा हा जो काही फोटो व्हिडिओ आहे तो आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी त्याची लिंक देतो. या पद्धतीनं HM चा साइन आणि त्यांची जो काही फोटो आहे तो या ठिकाणी एंटर करायचा आणि सेव्ह या बटनावरती क्लिक करायची. यानंतर ऑल इन्फॉर्मेशन इज द करेक्ट म्हणून असा या ठिकाणी या प्रोफाईलला या ठिकाणी एक पॉपअप मेसेज येतो, त्या ठिकाणी येस
असं करायचं या ठिकाणी. नंतर पुढच्या प्रोसेस तुम्ही करणार आहे सबमिट करू देगा तर येस या बटनावरती क्लिक करूया. म्हणजे हे ठिकाणी आपलं स्कूलचं प्रोफाईल या ठिकाणी पूर्णतः भरून आणि अपडेट झालेलं आहे. अशा पद्धतीचं तुम्हाला हे स्कूल रजिस्ट्रेशन आणि स्कूल प्रोफाईल या ठिकाणी आपलं कम्प्लिशन झालेलं आहे. आता आपल्याला स्टुडंट रजिस्ट्रेशन करायचं आहे, त्याचा त्या संदर्भात असणारा हा डॅशबोर्ड आपल्या माझ्या समोर आता आहे. यामध्ये स्टुडंट रजिस्टर फॉर्म याच्यावरती मी क्लिक करतोय. आपल्याला या ठिकाणी स्टुडंट आय डी या ठिकाणी आपल्याला असणं आवश्यक आहे. म्हणजे प्रत्येक जे विद्यार्थी आपल्याला एनटीएस एक्झामिनेशनला बसलेले आहे त्यांची आय डी असणं आवश्यक आहे, किंवा तुम्ही मॅन्युअलीही करू शकता. परंतु जर तुम्ही स्टुडंट आय डी वापरले तर आपल्याला खूप कमी टायपिंग करावं लागेल. सर्व डाटा जो स्टुडंट पोर्टलवरून तो अट्रॅव्ह करतो. या ठिकाणी स्टुडंट पोर्टलवरून जाऊन या ठिकाणी त्यांच्या कॅटलॉग्स मधून किंवा अपडेट स्टुडंट यामधून आपण त्यांचा स्टुडंट आय डी मिळवू शकतो. या ठिकाणी मी हा आय डी स्टुडंट आय डी कॉपी करून घेतो आणि या ठिकाणी आपल्या ह्या फॉर्म मध्ये स्टुडंट एंट्री मध्ये मी ह्या ठिकाणी एंटर करतो, पेस्ट करतो. नंतर व्हेरीफाय या बटनावरती क्लिक केलं की आपल्या समोर या स्टुडंटची सर्वच्या सर्व माहिती ऑटोमॅटिक या ठिकाणी आलेली तुम्हाला दिसून येईल. अशा पद्धतीनं आपल्याला या स्टुडंटची आता सर्वच्या सर्व डिटेल्स भरणं आपल्याला आवश्यक आहे. यामध्ये आपल्याला विद्यार्थ्यांचा फोटो याशिवाय आपल्याला त्यांची साइन विथ फोटो म्हणजे फोटो आणि सही एकत्र असणं, आता ज्या पद्धतीने आपण एचएमचा फोटो अपलोड केला त्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी अपलोड करणं गरजेचं आहे. यानंतर या विद्यार्थ्याचा फोटो चूज मधून जायचं. या ठिकाणी आपण चूज फाईल यामध्ये जाऊन आपल्याला त्या विद्यार्थ्याचा संबंधित फोटो आणि सही जो एकत्र आपण अटॅच केलेली आहे ते या ठिकाणी आपण या ठिकाणी हा ओपन केलं. या ठिकाणी आपला फोटो आणि साईन या ठिकाणी आलेलं तुम्हाला दिसू शकेल. आधार नंबर विचारलेला आहे पण तो मॅन्डेटरी नाहीये, तुम्हाला भरायचा असेल तर तुम्ही भरू शकता. या ठिकाणी एरिया टू विच रुरल म्हणजे एक ग्रामीण भागातून म्हणून या ठिकाणी रुरल आपण एंटर करू शकतो. या जर डिसॅबिलिटी असेल तर यस, किंवा कोणत्या प्रकारची डिसॅबिलिटी आहे त्या करणार. या ठिकाणी नन कॅटेगरी, या ठिकाणी जनरल ओबीसी कॅटेगरीचा प्रश्न येत नाही. कॅटेगरी नेम ईडब्ल्यू एस मधून असाल तर म्हणजे इकॉनॉमिकली वीकर सेक्शन पॉवर्टी, या ठिकाणी नो हा कॅन्डिडेट त्या संबंधात नाहीये. आता या ठिकाणी जो काय ऍड्रेस आहे तो ऍड्रेस या ठिकाणी विलेज टी शेटफळ डिस्ट्रिक्ट सोलापूर, या ठिकाणी आपला संबंधित जिल्हा या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. हा सोलापूर घेतल्यानंतर त्यातून तालुका आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. नंतर जो काही पिनकोड आहे तो पिनकोड या ठिकाणी आपण एंटर करणार. यामध्ये नवोदय विद्यालयामध्ये जर केंद्रीय स्टुडंट नवोदयाचा विद्यार्थी असेल तर येस, नसेल तर नो याच्यावरती क्लिक करूया. नाही या विषयात नाही. मीडियम ऑफ एक्झामिनेशन पेपरचं माध्यम कसं असावं या ठिकाणी आपलं माध्यम मराठी आहे, मराठी सिलेक्ट करतो. मीडियम ऑफ नॅशनल लेवल एक्झामिनेशन पण आपल्याला कोणत्या लँग्वेजेतून तर एनटीएस एक्झाम ही आपल्याला मराठी मधूनच अप्लाय करायचं आहे. या ठिकाणी फादर्स एज्युकेशन ग्रॅज्युएट आहे, एक्युशन व्यवसाय त्यांचा, ते एम्प्लॉय आहेत नॉट एम्प्लॉई. या ठिकाणी मदर एज्युकेशन आहे, एक्युशन त्या गृहिणी आहेत म्हणजे त्या नॉट एम्प्लॉइड असं आपण या ठिकाणी म्हणूया. मेंबर ऑफ फॅमिली एकूण तीन जण आहेत या ठिकाणी, ब्रदर झिरो सिस्टर एक आणि कॅनडा अमंग हिज ब्रदर तिचा दुसरा, म्हणजे ती किती विद्यार्थ्यांची मुलगी आहे, पहिली असेल दुसरी तर या ठिकाणी तिचा दुसरा नंबर आहे त्या कुटुंबामध्ये. यांचं अॅन्युअल इन्कम 2 ते 3 लाख. या ठिकाणी त्यांचा फोन नंबर 0, जो काही लँडलाईन नंबर आपल्याला एंटर करायचा आहे.
26 22 19 पॅरेंट त्यांचा मोबाईल नंबर 99705701 आणि त्यांचा ईमेल आय डी असेल तर नव्हे तर या ठिकाणी ईमेल आय डी कंपल्सरीच आहे त्यामुळे arcl@gmail.com अशा पद्धतीने आपला हा संपूर्ण फॉर्म भरून झाल्यानंतर या ठिकाणी तिचा इयत्ता 9वीला तिला किती मार्क मिळालेले आहेत ते या ठिकाणी आपल्याला एंटर करायचे. या ठिकाणी संबंधित जे कॅन्डिडेट आहे याचं या ठिकाणी इयत्ता 9वीची पर्सेंटेज 72% मार्क आहे तिला. या ठिकाणी तिला तिचा स्कोर आहे 600 पैकी 432 अशा पद्धतीचं एंटर करायचं. या ठिकाणी शेवटी आपला एच एम ची साईन आणि फोटो या ठिकाणी आलेला तुम्हाला दिसत असेल. नंतर प्रिव्ह्यू या बटनावरती क्लिक करूया. अशा पद्धतीनं हा फॉर्म आपला यशस्वीरित्या सबमिट झालेला आहे. या ठिकाणी आपण भरलेला आहे पूर्णतः फॉर्म. या ठिकाणी आता याच्यामध्ये जर तुम्हाला काही करेक्शन करायचं असेल, बदल करायचा असेल, चुकून एखादी काही एंट्री झाली असेल तर ती तुम्ही एडिट या ऑप्शन मधून तुम्ही करू शकता. आणि आता तुम्ही भरलेली माहिती एकदा कन्फर्म केली वाचली असता ती बरोबर असेल तुम्हाला वाटेल त्या ठिकाणी तुम्ही आता सबमिट या बटनावरती क्लिक करू शकता. अशा पद्धतीनं आपल्या या ठिकाणी एका स्टुडंटचं या ठिकाणी आपल्याला एंट्री या ठिकाणी आपण एनटीएसला केलेली आहे. एक फॉर्म आपण फिलअप केलेला आहे तो तुम्ही नंतर व्ह्यू बघू शकता नंतर तुम्ही एडिटही करू शकता. तर अशाच पद्धतीने तुम्ही इतर सर्व विद्यार्थ्यांचे तुम्ही फॉर्म तुम्ही भरू शकता. याशिवाय नंतर जेव्हा तुम्ही हे फॉर्म भरत असता त्यानंतर मेक पेमेंट हा ऑप्शन मी सुरुवातीला ज्या पद्धतीने शाळा संलग्नता फीचं पेमेंट केलं त्या पद्धतीने या ठिकाणी तुम्ही पेमेंट करू शकता. आणि जेवढे तुमचे विद्यार्थी अप्लाय करेल किंवा परीक्षेला बसवायचे आहेत हे सर्व बसवल्यानंतर या ठिकाणी सेकंड एक ऑप्शन येतो येस फॉर्म. या येस फॉर्म वरती आपण क्लिक केलं की आपल्याला संबंधित जे काही विद्यार्थी असतात त्यांचं पेमेंट केल्यानंतर हे सर्व आपल्याला या ठिकाणी येस फॉर्म आपण या ठिकाणाहून डाउनलोड आपण करू शकतो. म्हणजे एकूण काउंट या ठिकाणी आता 0 दाखवते, पेमेंट केलं तर येस फॉर्म मध्ये एंट्री त्याची दाखवणार आहे. तर अशाच पद्धतीनं तुम्ही देखील तुमच्या विद्यार्थ्याचे एनटीएचे फॉर्म तुम्ही भरू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हा बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका. जय हिंद, जय कर्मवीर.